अविघ्न पार्क या इमारतीच्या 22व्या मजल्यावर लागलेल्या आगीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात यश आले। अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना यश मिळालेले आहे आणि आग सध्या नियंत्रणात आहे। ये मतलब है कि जब जब हायर सोसाइटी बनती है तो गौर गरीब, यहाँ लालबाग के हर गौर गरीब को तकलीफ हुआ है इस बिल्डिंग का, और जब बिल्डिंग को तकलीफ हुआ है, तकलीफ हुआ है उसके नाते आप 21 अक्टूबर लास्ट पिछले साल ही एक व्यक्ति ने अपनी जान गंवा दी। हायर सोसाइटी बन रहा है और खामियाजा यहाँ गरीबों का मुकाबला, मुझे लगता है बीएमसी ने इस पे दखल देना चाहिए। या सगळ्या संदर्भात अल्पेश करकरे आपल्याला अपडेट देतील। अल्पेश, सध्याची काय स्थिती आहे? मुंबईतील अविघ्न पार्क या इमारतीला साधारण 11:15 सुमारास आग लागली आहे। ही आग आता सध्या नियंत्रणात आहे। अग्निशमक दलाच्या 8 गाड्या या घटनास्थळी आलेल्या आहेत। अग्निशमक दल हे ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत, त्याबरोबर स्थानिक पोलीस आणि स्थानिक लोक आहेत ते देखील या ठिकाणी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। इमारतीमध्ये जे लोक राहत आहेत त्यांना देखील आता खाली आणण्यात आलेले आहे, तर काही जे आहेत त्यांना देखील आता खाली उतरवताना आपल्याला माहिती मिळते। यामध्ये वन अधिक पार्क या इमारतीला यापूर्वी देखील आग लागली होती आणि आज यावेळी देखील याच महिन्यात आग लागलेली आहे। आग का लागली याचं कारण अद्याप स्पष्ट नाही, मात्र प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार या ठिकाणी काहीतरी तांत्रिक बिघाड होता आणि त्यामुळे ही आग लागली असल्याची माहिती मिळते। सध्या आग कंट्रोलमध्ये आहे, मात्र ही आग लागल्याने पुन्हा एकदा इमारतींमध्ये जे फायर ऑडिट होतात त्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होतोय, कारण की मुंबईत मोठ्या प्रमाणात इमारतींना आगही लागतात आणि त्यानंतर त्या इमारतीमधल्या ज्या फायर कंट्रोल व्यवस्था आहेत त्याचा प्रश्न निर्माण होतो। त्याचप्रमाणे वन अविघ्न पार्क या इमारतीमधल्या देखील आता फायर सेफ्टी आहे त्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि स्थानिक लोक देखील हा प्रश्न उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अग्निशमक दल या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना मागच्या वेळी ज्या वेळी आग लागली होती त्याप्रमाणेच यावेळी देखील समस्या आहेत, कारण या ठिकाणी अग्निशमक दलाच्या गाड्या आतमध्ये जाण्यासाठी चिंचोळी गल्ली आहे आणि त्यामुळे समस्या आहे। अग्निशमन दलाच्या जवानांना सुद्धा अनेक अडचणींवर मात करावी लागते आणि अर्थात एका वर्षभराच्या अंतरानं पुन्हा एकदा अविघ्न पार्क या इमारतीमध्ये आग लागल्यानं या आगीचं फायर ऑडिट झालंय की नाही, फायर सेफ्टीचे सगळे नियम पाळले गेलेत की नाही, हे प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत। ही काही मिनिटांपूर्वीची दृश्य आपण पाहतोय। आग खूप मोठ्या प्रमाणात भडकलेली होती, धुराचे लोट उठत होते। सध्या या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं असलं तरी सर सातत्यानं या इमारतीमध्ये आगीच्या घटना घडत असतील तर या सगळ्याकडे महापालिका प्रशासनानं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।